सातव्या मुलीची सातवी मुलगी अठरा नोव्हेंबर भागामध्ये नेत्रा पळत येते आणि आजोबांकडे बघते आजोबा अगदी शांत झालेले असतात ती घाबरते पण रुपाली म्हणते जा स्वयंपाकाची तयारी कर ती जायला लागते पण तेवढ्यात आजोबा तडफड करायला लागतात नेत्रा पळत येते म्हणते आजोबा काय झालं तुम्हाला ती पटापट त्यांच्या हात चोळते तेवढ्यात रुपालीचं लक्ष खाली पडलेल्या नरसाड्याकडे जातं तिला ते घ्यायचं असतं म्हणून ती आजोबां शेजारी बसते आणि म्हणते बाबा काय झालं तुम्हाला आणि म्हणते मी शेखरला बोलवत्या आणि हळूच नरसाळ घेते ती किचन मध्ये येऊन कचऱ्याच्या बादलीत नरसाळ आणि बाटली टाकून देते नेत्रा बाहेर येऊन ओरडते केतकी काकू लवकर या तिच्या आवाजाने केतकी आणि फाल्गुनी येतात नेत्र म्हणते काकू आजोबला काय झालं बघा ना केतकी त्यांना बघते आणि घाबरून म्हणते बाबा काय झालं तुम्हाला बाबा डोळे उघडे ठेवा काय नाही होणार तुम्हाला इकडे रुपाली नरसाळ आणि बाटली झाकण्यासाठी घरातील काही भाजीपाला घेते आणि त्यावर टाकते आणि फोन करते शेखर शेखर तुम्ही लवकर या बाबा ना हालचाल तुम्ही लवकर या प्लीज प्लीज शेखर लवकर या फाल्गुनी म्हणते मी डॉक्टरला फोन करते नेत्रा म्हणते प्लीज प्लीज लवकर करा तेवढ्यात रुपाली फोनवर बोलत येते प्लीज तुम्ही लवकर या ना बाबा कसं तरी करतात येऊन बाबा शेजारी बसते बाबा तिला बघून घाबरतात आणि म्हणते बाबा घाबरू नका मी आहे ना घाबरू नका फाल्गुनी रडून म्हणते मी आजीला फोन लावते केतकी तिचा फोन ओढत म्हणते नको नको प्लीज नको लावू अगं त्यांना टेन्शन येईल थांब जरा बाबा डोळे पांढरे करतात आणि शांत होतात रुपाली म्हणते बाबा आणि स्माइल करते हे बघून नेत्रा शांत होते तेवढ्यात ते शेखर आणि आदवाईत पण येतात सगळ्या रडत असतात नेत्रा रुपालीकडे बघते आणि तिला बाटली आठवते तिने ती औषधाची बाटली एका फोटा मागे ठेवलेली असते ती बघायला जाते तेवढ्यात शेखर म्हणतो नेत्रा बाबाला काय झालं ती बोट करून म्हणते आजोबा आजोबा ती पुन्हा जायला लागते तेवढ्यात आदवाईत येतो तो म्हणतो नेत्रा तू इथेस मी तिकडे किती शोधतोय मुर्खासारखं तू मला न सांगता का निघून आलीस ती रडत म्हणते मला यावं लागलं आजोबा तो घाबरून होतो आजोबा काय झालं आजोबांना तेवढे डॉक्टर येतात आदवाय त्यांना घेऊन जातो आणि नेत्रा फोटो मागचं औषध काढते ती बघते म्हणते जेवढं होतं तेवढं शिल्लक आहे म्हणजे आजोबांना या बाटलीतून औषध नाही दिलं केतकी पळत असते नेत्रा तिला पकडते म्हणते काकू काय म्हणाले डॉक्टर तेवढ्या ते अँब्युलन्स येते केतकी म्हणते श्वास चालू आहे पण त्यांना ऍडमिट करायचं बरं झालं लवकर आली अम्ब्युलन्स अम्ब्युलन्स मधले लोक त्यांना आणण्यासाठी धाव घेतात पण नेत्राला दिसतं त्यामधील एक नर्स रुपाली असते रुपाली तिच्याकडे बघून स्माईल करते पण जेव्हा आजोबांना घेऊन बाहेर येत असतात तेव्हा रुपाली मात्र साडीमध्ये असते रुपाली बंटीला म्हणते आउट ऑफ डेंजर म्हातारा बंटी म्हणतो शुद्ध तर नाही आली ना अजून ती म्हणते पण जीव नाही जाणार त्याचा तर मग तो याला काही अमर व्हायचं वरदान दिलंय का आधी तू आदवाईत आता हा म्हातारा ती म्हणते नेत्रामुळे होतंय सगळं मी दरवेळेस काहीतरी करायला जाते आणि ही अडकाटी घालते आता पण ती वेळेवर पोहोचली बंटी नाहीतर मी पूर्ण बाटली म्हाताऱ्याच्या घशात ओतलीच असती प्रत्येक वेळेला ही नेत्रा मध्ये कशी काय येते बंटी म्हणतो माझं ना माझं तर डोकंच काम करत नाही ताई रुपाली मध्ये अदवायचा ॲक्सिडेंट झाला तिथे पण बरोबर ही नेत्रा पोहोचली आणि तो वाचला त्यानंतर मी केतकेच्या दारूत औषध घातलं ते औषध तिने घेतलं असताना तो तिची कायमची वाचा गेली असती पण नाही नेत्रा तिथं पोचली तिने तो ग्लास फोडला आणि केतकीला काहीच झालं नाही त्यानंतर आपण आदवाईतले इंजेक्शन देणार होतो बदलून ते देण्याच्या वेळेस बरोबर नेत्रा पोहोचली आदवायत वाचला आणि काल रात्री नेमकी मी बाबांच्या खुलीत पोहोचले आणि त्यावेळेला नेत्रा पण तिथं पोहोचली आणि आज संधी साधून मी म्हाताराच्या घशात औषध घालत होते तेव्हा नेत्रा तिथे आली म्हणून म्हातारा वाचला हा योगायोग नाही बंटी काहीतरी नक्कीच आहे इकडे नेत्रा रडत म्हणत असते आत्ता आजोबा कुठेतरी बरे होत होते इतक्या दिवस ते अंथरुणालाच खेळून होते तेवढ्यात तिला फोन येतो आणि ती म्हणते बोल हे मे ती म्हणते काय ग अवदसे लाच सोडली की काय अगं जनाची नाही किमान मनाची ठेव हो? म्हणजे झालं नेत्रामध्ये काय झालं हे मे ती म्हणते अच्छा ते सुद्धा मीच सांगायचं का अगं अवधसे स्वतः मस्त मोठ्या मालात राहती आणि आमचं काय ग आमचा विचार केला का कधी अगं नाही काहीतरी बहिणीला विचारावं अगं तुला काही गरज आहे का पैसे हवेत का पण नाही नेत्रामध्ये हे मी ऐक ना मी तुला उद्या फोन करते ती म्हणते हे ऐक फोन ठेवलास ना तर बघ पैसे कधी पाठवतेस ना ते सांग नाहीतर मी तिकडे येऊन सगळ्यांना सांगेल तू नर्स नाहीये काळ्या जिबेची अवदास आहे तरी नेत्रा म्हणते मी तुला उद्या फोन करते आणि फोन ठेवून देते आणि रडायला लागते तेवढ्या दरवाजा असतो आणि ती दरवाजा उघडते अद्वैतला बघून म्हणते साहेब आजोबा कसे आहेत तर म्हणतो आता बरे आहेत त्यांच्या जीवाला काहीच धोका नाहीये तुला काय वाटलं तू जे वागली ते मी विसरून जाईल ते म्हणते नाही साहेब मी तो म्हणतो तुझं डोकं ठिकाणावर आहे ही काय पद्धत आहे कुठं निघून गेली मला न सांगता तुझा प्रॉब्लेम काय मी किती आणि कुठं कुठं शोधलं तुला तो बरंच काय बोलतो ती बाहेर निघून जाते तो तिच्या मागे येतो तेवढ्या शेखरही येतो आधी म्हणतो मला सांग तू मला एकट्याला सोडून का आली नेत्रामध्ये साहेब कुणीच काही खाल्लं नाही मी खायला बनवते शेखर म्हणतो नेत्रा तू आदवायतला सोडून का आलीस अगं तुला माहित आहे ना आदवायत बरोबर असणं तुझं किती महत्वाचं आहे तरी तू एकट्याला सोडून आलीस ती काहीच बोलत नाही आधी म्हणतो नेत्रा काय विचारतात बाबा शेखर म्हणतो तू बेजबाबदारपणे कशी वागू शकतेस तो बरेच काही बोलतो म्हणतो नेत्रा मूर्खपणा सोड आणि तोंड उघड ती मोठ्याने ओरडते आजोबांच्या जीवाला धोका होता हो मला संकेत आला होता कुणीतरी आजोबांना मारणार म्हणून मी घरी आले होते शेखर म्हणतो कोण कोण मारणार आहे बाबांना आधी म्हणतो हे सगळं काय बोलते नेत्रा तू संकेत आला होता म्हणजे जे ये ना ते मला क्लिअर सांग नाहीतर आयुष्यभर तोंड पाहणार नाही मी तुझं शेखर म्हणतो नेत्रा बोल कोण मारणार आहे आजोबांना ती मोठ्याने ओरडते बाई साहेब रुपाली बाई साहेब हे ऐकल्यानंतर शेखर बरोबर आधीला पण धक्का बसतो ती मग ते रुपाली बाईसाहेबांना आजोबांचा जीव घ्यायचा होता आणि आजपर्यंत त्याने जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणून आजोबांची ही अवस्था झाली शेखर मग तू तुला कळतं तू काय बोलतेस ते ती हात जोडते म्हणते साहेब माझ्यावर विश्वास ठेवा मी सगळं खरं सांगते आधी म्हणतो नेत्रा हे इम्पॉसिबल आहे तुला माहितीये तिने आयुष्यभर सगळ्यांची काळजी घेतली मग ती असं का करेल बाबा ही आईवर वाटतेल ते आरोप करते ती म्हणते नाही साहेब मी खरं तेच सांगते मी आरोप नाही करत रुपालीबाई साहेबांना आजोबांचा जीव घ्यायचा होता तो मोठ्याने वरवडतो नेत्रा आणि तिच्या मुसकाटात मारतो तेवढे शेखर म्हणतो नेत्रा आम्ही तुला काय विचारतो ती भाणावर येते आणि आधीकडे बघते तो म्हणतो नेत्रा काय झालं सांग ना हे बघ मी तुला शेवटचं विचारतो आ ती म्हणते साहेब मला कळतं तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला तो म्हणतो नेत्रा त्याचं काही नाही तू सांग ना तू का आलीस ती म्हणते साहेब मी सांगेल पण आताच नाही मला माफ करा आणि निघून जाते तेवढ्या तुरपाली येते आणि रडायचं नाटक करून म्हणते नेत्राने आधी सोबत राहिला हो ना असंच म्हणणं ना तुमचं मग ती का आली सोडून तो म्हणतो हो अगं पण ती म्हणते पण काय शेकर तुम्हाला तिचा बेजबाबदारपणा दिसत नाही का आज बाबांना काही झालं असतं तर माझा जीवात जीव नाही आधीला काही झालं असतं तर काय झालं असतं माझं तो, तो म्हणतो आग आई ती म्हणते नाही आधी तुम्ही आत्ता आता तिला घराबाहेर काढा माझ्या आधीच्या जीवाशी खेळली ती आधी म्हणतो आई रिलॅक्स ती माझ्या जीवाशी नाही खेळली आहे रुपालीचं त्याच्यापुढे काहीच चालत नाही पण आधीला मात्र नेत्राची चिंता वाटते तर तुम्हाला काय वाटतं एवढी घरामध्ये भीती तरी शेखरच्या काहीच लक्षात येत नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद